ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धनगर आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास तीव्र लढा। धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ न केल्यास धनगर समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं तीव्र लढा उभा करू असा इशारा प्रदेशाध्यक्ष तानाजी वनमाने यांनी दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतील कलम 36 मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याची तरतूद केली आहे, मात्र राज्यकर्त्यांनी धनगर आणि धनगड या शब्दाचा विपर्यास करून समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं आहे। गेली 60 वर्ष धनगर समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे, मात्र कुणीही धनगर आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेताना दिसत नाही, त्यामुळे आज धनगर समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेली 60 वर्ष झाले धनगर समाज आरक्षणासाठी संघर्ष करतोय। 2014 साली फडणवीस सरकारने बारामतीच्या धनगर आंदोलनामध्ये लेखी वचन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजास आरक्षण दिलं जाईल, पण तेही सरकारने त्या धनगर समाजाची पूर्णपणे फसवणूक केली। याचबरोबर धनगड आणि धनगर अशा ज्या गोष्टी ज्या होत्या त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सरकारचे ॲडव्होकेट जनरल निशिकांत कुंभकोणी यांनीसुद्धा धनगड ही जात अस्तित्वात नसून धनगर हीच जात अस्तित्वात आहे अशा पद्धतीचं माननीय न्यायालयात त्यांनी लेखी अफिडेविट सादर केलं। अशा पद्धतीचे हजारो पुरावे न्यायालयात सादर केलेले आहेत व प्रशासनातसुद्धा दिलेले आहेत, सरकारलासुद्धा वारंवार देत आलेलो आहे। गेली 60 वर्ष झालं सातत्यानं आम्ही संघर्ष करतो आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 36 नंबरला धनगर समाजात अगोदरच आरक्षण दिलेलं आहे, फक्त या सरकारने फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे आणि लवकरात लवकर धनगर समाजाच्या आरक्षणाची ही अंमलबजावणी करून धनगर समाजाला न्याय द्यावा, अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपात धनगर समाज बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य आंदोलन करेल। महानकरी न्यूज साठी सांगलीहून भगवान देवकर।